जय वशेश्वर, जय शिवराय, जय भीम, मी कावेरी विभूती। मला निलंग्यामधून फोन आला होता की काही वेडर समाजाच्या लोकांनी लिंगायत बांधवांना मारहाण केली आहे आणि ते सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे, तुम्ही त्यांची तिथं जाऊन चौकशी करा, कारण पोलीस प्रशासनानं काही चौकशी केली नाही आणि तक्रारीची नोंद पण करून घेतलेली नाही। त्याच्यानंतर मी शिरशी विभागातील PSI या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांना चौकशी केली या प्रकरणाची। तर त्यांनी त्यावेळेस काही तक्रार नोंदवली नव्हती, परंतु फोन केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकारी हॉस्पिटलमध्ये आल्याच्यानंतर रुग्णांचं स्टेटमेंट घेऊन गेले, परंतु ज्या लोकांनी त्यांना मारहाण केली आहे ते लोक अजून पण बाहेर आहेत किंवा त्यांना अजूनही अटक झालेली नाही किंवा त्यांना अजूनही सजा झालेली नाही। पेशंट मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, एका पेशंटचं ऑपरेशन झालं आहे, एका पेशंटचं ऑपरेशन बाकी आहे, परंतु शिरशी विभागातील पोलीस प्रशासन मात्र घेऊन का गप्पा आहे। इतका लिंगायत बांधव जे आहेत निलंगे विभागामध्ये तिथं खूप अन्यायाने अत्याचार होत आहे, पण पोलीस मात्र खुल्या डोळ्याने तमाशा बघू पाहायची ते। तसं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, जे हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे, कारण त्यांच्या जीवाचा धोका अजूनही टळलेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, निलंग्या विभागात जे काही लिंगायत वाणी बांधव आहेत त्यांना पण पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे। तेव्हा माझी शिरशी विभागातील PSI अधिकारी आहे त्यांना विनंती आहे की निलंग्या विभागातील लिंगायत बांधवांना लवकरात लवकर तात्काळ पोलीस प्रोटेक्शन द्यावं, हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं, आणि ज्या लोकांनी नराधमांनी यांना मारहाण केली आहे ते अजून बाहेर फिरत आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना कडक शासन करून त्यांना सजा देण्यात यावी, अशी माझी